पनवेल तालुक्यातील चिंदरंग ग्रामपंचायतीच्या नवीन बांधण्यात आलेल्या कार्यालयाचे आणि बस थांब्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी झालेल्या या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, ओबीसी सेल अध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर, पनवेल तालुका भाजपचे खजिनदार शिवाजीराव दुर्गे, ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर, उपसरपंच नरेश सोनावळे, माजी सरपंच नामदेशर जमदाडे, नरेश पाटील, शांताराम कुंभारकर, युवा नेते एकनाथ मुंबईकर, माजी सरपंच राम पाटील, माजी उपसरपंच अनंत कडू, माजी सरपंच लवशेठ पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य गणपत कडू, मंदा देशेकर, तुषार दुर्गे, शंकर देशेकर, इंद्रा पाटील, चंद्राबाई कडू, सुरेखा मुंबईकर, प्रमिला पाडेकर, ग्रामसेवक व्ही डी आहिरे, प्रकाश खेरे, अंकुश पाटील, मनोहर आरिवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सगळ्यात आधी या ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण झालं असं आपल्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी जाहीर करतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक निर्बंध हे आपल्यावरती आलेले आहेत आणि कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनानंही ते निर्बंध काटेकोरपणाने त्याची अंमलबजावणी केलेली होती. मात्र आता दिवाळी सण जवळ आलेला आहे, अशा वेळेला एक वास्तू आपल्या सर्वांसाठी जी खुली आहे ती वास्तू लोकांच्या उपयोगाला यावी या भावनेतून सदस्यांनी घरगुती छोटेखानी आणि सगळे सामाजिक सुरक्षिततेचे नियम पाळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. निश्चितपणानं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामं ही गेल्या काही कालावधीमध्ये केलेली आपण पाहिली आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची म्हणून बॉर्डी आली त्यानंतर रस्ता असू द्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलीत, पण केवळ पक्षाचा अभिनिवेश न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊन ही कामं करण्याच्या दृष्टिकोनातून देखील तो तुम्ही पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि निश्चितपणानं ग्रामस्थांनी ज्या विश्वासानं आपल्याला ही सत्तेची सूत्रं दिलेली आहेत त्या ग्रामस्थांच्या सोयीसुविधांच्यासाठी सातत्यानं काम करत राहणं यासाठी आपण झट्ट आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.